महाराष्ट्र के पुणे और मुंबई में दो बड़े मामले सामने आए हैं। पुणे में पोस्टर मामला और मुंबई में एक कारखाने में हुए ब्लास्ट मामला। अब इन दोनों मामले में कांग्रेस की प्रतिक्रिया सामने आ रही है। कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ने कहा कि पुणे मामले में दो मासूम लोगों की जान चली गई और पुलिस ने आरोपी को निबंध लिखने को कहा, और दूसरी ओर मुंबई के कारखाने में हुए ब्लास्ट में भी लोगों की जान गई है। महाराष्ट्र में ये क्या हो रहा है? ये खोखली सरकार क्या करी है? महाराष्ट्र से उद्योग भी बाहर जा रहे हैं। बघा, महाराष्ट्रातलं हे सरकारच असंविधानिक आहे हे वारंवार आम्ही ज्यादिवसपासून हे सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळचे तत्कालीन राज्यपाल, त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला, ही भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती। सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेला आहे। महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं, कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायलासुद्धा त्यांना कुठली पर्वा नाही अशा पद्धतीचं ते वागतात आहे। पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धंदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशनमध्ये बसून निबंध लिहायला लावतात। गरीब माणसं मेली त्याची काळजी नाही, सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते। आणि काल झालेल्या बॉम्ब ज्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेलेत, कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरेच्या सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते। पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना ही अनेकांचा जीव घेऊन गेली। आपण पाहिलं की कालच 50,000 कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेशमध्ये गेलं। आखरी हे महाराष्ट्राने या भाजपचं काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहूफुले आंबेडकर विचारालाही संपवायलाही लागलेत, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकास थांबवला गेला, महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातो आहे, महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सातत्यानं अपमान केला जातो आहे, त्याला आत्महत्या करायला बाध्य करत आहे।